महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात कमी दिवस प्रचाराला मिळणारी ही विधानसभा निवडणूक ठरेल. ज्यांचं कोणाचं दिवाळं वाजायचंय ते दिवाळीच्या आधीच वाजून निघावं अशी कदाचित अपेक्षा असेल. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करताना इलेक्शन कमिशननी देखील पितृपक्षाची तारीख पाळलेली दिसतीये. जरी आपल्या सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजूर केला असला, ही निवडणूक फार इंटरेस्टिंग होईल असं म्हणण्याची परिस्थिती आज दिसत नाही. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता थोड्या वेळापूर्वी जाहीर झालेल्या आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर आहे, म्हणजे प्रचाराला फक्त 15 दिवस मिळणार आहेत. आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जी सुरू होईल ती 27 तारखेपासून सुरू होणार आहे. पितृपक्ष 26 तारखेला संपतोय, म्हणजे कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करताना इलेक्शन कमिशननी देखील पितृपक्षाची तारीख पाळलेली दिसतीये. कारण या सरकारची कदाचित पितृपक्ष वगैरे या गोष्टीवर श्रद्धा असेल. जरी आपल्या सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजूर केला असला तरी देखील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची भरण्याची सुरुवात ही पितृपक्षानंतर होणार आहे. आणि प्रचाराला उणे पुरे 15 ते 20 दिवस मिळतील. 21 तारखेला मतदान आहे, 7 तारीख ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे मधले दिवस धरले तर 15 ते 18 दिवस फार तर प्रचाराला मिळतील. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात कमी दिवस प्रचाराला मिळणारी ही विधानसभा निवडणूक ठरेल. आजपर्यंत कधीही इतके कमी दिवस प्रचाराला मिळाले नव्हते. कदाचित ज्यांचं कोणाचं दिवाळं वाजायचंय ते दिवाळीच्या आधीच वाजून निघावं अशी कदाचित अपेक्षा असेल. आणि त्यामुळे जे कोणी दिवाळी निदान थोडी आनंदात साजरी करून निकाल काय लागायचा आहे ते लागू असं म्हणणारे जे लोक होते त्यांनाही आता तो आनंद घेता येणार नाही. दिवाळीच्या आधीच निकाल लागणार आहे आणि निकालानंतर कोणी फटाके फोडायचे आणि कोणी घरात बसून दुसऱ्याचे वाजणारे फटाके बघायचे हे आता निकालानंतर स्पष्ट होईल. 24 तारखेला निकाल लागेल आणि 29 तारखेपासून नरक चतुर्दशी आहे, दिवाळी सुरू होईल. या निवडणुकीमध्ये भाजपने अतिशय मायन्यूट तयारी केलेली आहे. काँग्रेस नेतृत्वहीन आहे. राष्ट्रवादीच्या वतीने एकटे शरद पवार महाराष्ट्रात फिरतायत. शिवसेनेचं अजून भाजपसोबत जायचं की नाही जायचं असा वाद सुरू आहे. आणि मनसेने अद्याप निवडणुकीतच उतरायचं की नाही याचा निर्णय घेतलेला नाही. मनसे आता काय करणार हे 1-2 दिवसात स्पष्ट होईल. मात्र ही निवडणूक फार इंटरेस्टिंग होईल असं म्हणण्याची परिस्थिती आज दिसत नाही. त्याचं कारण असं की सगळंच एकतर्फी चित्र दिसतंय. पण महाराष्ट्रात किंवा कुठल्याही सरकारमध्ये प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे. जर विरोधी पक्ष सक्षम असेल तर निश्चितपणे त्या लोकशाहीवर अंकुश ठेवता येतो. कुठलाही विरोधी पक्ष असो, तो भाजप शिवसेनेचा विरोधी पक्ष असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून असो, विरोधी पक्ष हा सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम करत असतो. मात्र ही निवडणूक फार इंटरेस्टिंग होईल असं म्हणण्याची परिस्थिती आज दिसत नाही. त्याचं कारण असं की सगळंच एकतर्फी चित्र दिसतंय. पण महाराष्ट्रात किंवा कुठल्याही सरकारमध्ये प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे. जर विरोधी पक्ष सक्षम असेल तर निश्चितपणे त्या लोकशाहीवर अंकुश ठेवता येतो. कुठलाही विरोधी पक्ष असो, तो भाजप शिवसेनेचा विरोधी पक्ष असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून असो, विरोधी पक्ष हा सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम करत असतो. त्या आणि एकतर्फी जर सत्ता मिळाली आणि पूर्ण बहुमत जरी मिळालं आणि ज्याला वाईट शब्द पण पाशवी बहुमत ज्याला जर समजा मिळालं तर मात्र सत्ता निरंकुश होते, त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहत नाही असं बोललं जातं. आजपर्यंतच्या इतिहासाची केंद्रातली आणि राज्यातली उदाहरणं बघितली तर आपल्यासमोर अशीच उदाहरणं आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष देखील सक्षम असला पाहिजे. पण कडबोळ्याचं सरकार येईल वगैरे असं जे काही म्हणलं जात होतं ती परिस्थिती आज नाही. कुठल्या तरी एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल किंवा बहुमताच्या जवळ BJP जाऊ शकेल अशी आजची परिस्थिती आहे. येत्या काळात प्रचारात जे काही समोर येईल त्याच्यातून रंगत किती वाढेल किती वाढणार नाही हे स्पष्ट होईल.